अहेरी व भामरागड येथे भीक मागून जीवन जगणाऱ्या दोन वेडसरांना अहेरी येथील हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर कर्जत येथे पोहोचवले आहे. या ठिकाणी त्याच्यावर योग्य उपचार होणार आहे. या कामासाठी अहेरी पोलिसांची मोठी मदत मिळाली आहे. अहेरी येथे एक वेडसर महिला मागील काही दिवसापासून फिरत होती. दुकानदार, हॉटेल, व्यावसायिक यांच्याकडून मिळेल ते खाऊन ती जगत होती. अस्वच्छतेमुळे दिवसेंदिवस तिचे आरोग्य खालावत होते. ती स्वतःचे नावसुद्धा सांगू शकत नव्हती, त्यामुळे तिच्या कुटुंबाकडे पोहोचविणे अशक्य होते. भामरागड येथेही एक पुरुष मनोरुग्ण मागील काही दिवसापासून वास्तव्यास होता. या दोघांनाही कर्जत येथील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेण्याचा निर्णय हेल्पिंग हँड्सच्या कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र त्यासाठी जवळपास 18,000 रुपयाचा खर्च अपेक्षित होता. हा सर्व खर्च अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी उचलण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे भाड्याचे चारचाकी वाहन करण्यात आले. भामरागडचे पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांनी स्वतः पुढाकार घेऊन भामरागड येथील रुग्णाला अहेरी येथे पाठविले. हेल्पिंग हँड्सच्या महिला सदस्यांनी दोन्ही रुग्णांची आंघोळ घालून त्यांना स्वच्छ केले. त्यानंतर अहेरी पोलीस स्टेशनचे बेगलाजी दुर्गे व हेल्पिंग हँड्सच्या सदस्यांनी दोन्ही मनोरुग्णांना कर्जत येथील मनोरुग्ण पुनर्वसन केंद्रात पोहोचविले. मनोरुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अहेरीचे ठाणेदार सतीश होडगर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी हेल्पिंग हँड्सचे सदस्य, विठ्ठल रखमाई विवाह सोहळा समिती, एकता कला व क्रीडा मंडळ अहेरीचे सदस्य उपस्थित होते. गणेश शिंगाळे, जय विदर्भ न्यूज, आष्टी.